आम्ही केले गेले आमच्या लाईफ चालू करतो तुमचं सगळ्यांना योकार आणि मकर संक्रांतीची परबी. आज आम्ही जे कारणान जमलेले आसा ते म्हणल्यार सामके गोंय अख्खे गोंय आतुरतेन वाट पळयता. कित्याक जी एकूच रिजनल पार्टी आसा गोंयांत ती चाळीसूय कडेन कंटेस्ट करता आणि जेजो इतके हितूनच्यान इतके त्रास करून आज आम्ही वयर सरलेले आसा. आज आम्ही डिक्लेअर करपाक येयले हांगा की मनोज परब खंय रावतलो. आम्ही जेन्ना सगळे कडेन स्क्रुटिनी केली आमच्यो वेगवेगळ्यो मिटिंग्स जाल्यो सगळ्यांक तेन्ना आम्ही पळयले की मनोजाक सगळे कॉन्स्टिट्युएन्सीच्यान हांगा राव थंय राव तूं हांगाच रावंक जाय जाल्यार आमी आरजी कडल्यान पयस वयतले अशे खुबशे असो प्रेशर घालून आमच्या भुरग्यांनी खूब खूब असो त्रास केले आमकां की मनोजान आपलेच कॉन्स्टिट्युएन्सीन रावपाक जाय म्हणून. आणि तितूनच्यान आम्ही सगळे कडेन मिटिंग्स घेतल्यो शॉर्ट शॉर्ट मिटिंग्स घेतल्यो तेका लागून इतको डिले जालो एक वेळ. पूण हितूनच्यान आम्ही आज फुडें वयतना सांगपाक सोदता की तुमकां की मनोज परब एल आयस तुकाराम परब तेका आमी डिक्लेर करता जे जाग्यार तेजो मदरलँड आसा ते जाग्यार तेणें आपलें ल्हानपण घातलां आनी जो भुरग्यांचो मिटींग जाल्यो सगळे कडेन तेन्ना तेका आमी आतां डिसायड करता की मनोज परब थिवीम कॉन्स्टिट्युएन्सीच्यान कंटेक्ट करता. सगळे गोंयकारांक येवकार. ज्या दिसाची गोंयकार वाट पळयताले इतली वर्सां जाली ऑलमोस्ट 5 वर्सां जाली आमी गोंयच्या दर वाठारांत पावले गांवांनी पावले गांवांचे विशय जाणून घेतले आनी आमचो फुडाकार मनोज परबान सदांच घेतलेलो आसा प्रत्येक गोंयच्या गांवांनी पावल्लो आसा. आनी जशें विश्लेशान सांगलें आमकां प्रत्येक गांवचे जावं आमची खंयची कॉन्स्टिट्युएन्सी आसा ते कॉन्स्टिट्युएन्सीचे जे भुरगे आसा ते सदांच म्हणटाले की मनोज परब ह्या कॉन्स्टिट्युएन्सीन रावचो आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन रावचो. आनी हो नॉर्थ साऊथ सगळे कॉन्स्टिट्युएन्सीन आयज मनोज परबान विस्वास दिल्लो आसा खंयूय राव तूं बट मनोज परब आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन जाय म्हणून. ह्या हितून आमी जेन्ना ग्रावंड लेवलाचेर वावुरले आमी गांवांत जे विशय घेतले त्या विशयांनी आयज गांवचो भुरगो गोंयचो भुरगो म्हणून मनोज परबाक वळखता. आयज तुमी पळयता आसतले गोंयांत कितलेशे मानलेले नेता जाल्ले आसा ते आयज गोंयकारांक काबार करपाक उठलेले आसा आमच्या जाग्यांचेर वायट दृश्टी दवरलेली आसा आनी ते वायट दृश्टीन तांकां इतले दिसता की तांकां कोणूच हरोवपाक शकना. आयज गोंयकारांक गुलामगिरीन घातलेले आसा ह्या जे दृश्ट जे हेंची तकली आसा ते तकलेन गोंयकारांक गुलामगिरीन घातलेले आसा. आनी अशें जेन्ना आमचो मुवमेंट वाडत गेलो जो रेवल्युशनरी गोवन्साचो हो क्रांतीचो जो मुवमेंट आसा तो वाडत गेलो वाडटा ते हितून आमकां खुबशे नेतांनी आमकां चॅलेंज केली. तसोच एक जो नेता आसा जो तेका तकलेर मोन मारलेलो आसा तो एवरी टायम लोकांक कॅर करिना आपूण राजा म्हणटा आपूण म्हणटा की आपूण सांगता ते खरें. आनी अशें आयज अख्ख्या गोंयच्या दर वाठारांत तुमी केन्नाय गेलो जाल्यार तेजो राग सगळ्यांक दिसता. त्या मनशान लागून आयज कितलेशे जाण कोविडाच्या टायमार ती तेणें सारकी सिच्युएशन हँडल करूंक ना त्या मनशाक लागून आयज गोंयची वाट लागलेली आसा गोंयच्या भुरग्यांची वाट लागलेली आसा गोंयकार कितलेशे मेल्ले आसा. सो तुमकां एक सांगूंक सोदता जो मनीस जेणें आमकां जेन्ना आमचो रेवल्युशन एक वाडटा हेजेर गेल्लो व्हडल्या प्लॅटफॉर्माचेर पावलो तेन्ना तेणें आमकां चॅलेंज केली रेवल्युशनरी गोवन्साक चॅलेंज केली की आपणाक कोणाकूय आनी हेज्या पयलूय तेणें खूब जाणांक चॅलेंज केल्ल्यो आसा की आपणाक व्हरोवन दाखया म्हणून. आमी एक व्हिडियो तुमकां प्ले करून दाखोवंक सोदता की तेणें कितले टायम चॅलेंज केले आनी कितें सांगूंक सोदतालो तो मुद्दम तुमी आयकूंक शकता. सो हो नेतो जावन आसा विश्वजीत राणे जो स्वताक म्हणटा की आपणा विरुद्ध कोणूय राहा आपूण निवडून येता म्हणून. रेव्होल्युशनरी गोवन्स बिलीव करता की आमी चॅलेंज करूंक शकता
आणि ही चॅलेंज आम्ही एक्सेप्ट करता. जी विश्वजीत राणान आमका रेव्होल्युशनरी गोवन्साच्या भुरग्यांक 18-21 वर्षाचे भुरगे आसा त्या भुरग्यांक तुम्ही चॅलेंज केली की कोणूच आपणाक व्हरूंक शकना. आयज त्याका तो मोल मारलेलो आसा आणि त्या दृश्टीन रेव्होल्युशनरी गोवन पक्ष आयज मनोज परब हेच तुकाराम परब हो दुसरी जी कॉन्स्टिट्युन्सी आसा ती वापय मतदारसंघाच्या कॉन्टेस्ट करतलो. ही इतल्या लागून आम्ही डिसाईड केलेले आसा ते म्हणजे आयज ह्या नेत्यांक गोंयकारांचो जो मोग आसा तो मोग ना. आयज तो कामाक बसून लायता तांकां बसून तो दादागिरी थारता म्हटल्यार ते कोण आपणाच्या पांयाकडे येवपाचो. हे चेंज करपाक जाय. हे जे सिच्युएशन आसा ही पॉलिटिक्स आसा हो चेंज करपाक जाय. हेका लागून मनोज परब वापय कॉन्स्टिट्युन्सीन दुसरे जे मतदारसंघ आसा तितून रावतलो. दुसरे म्हणजे गोंयकारांचो एक उलो आसलो. गोंयकार म्हणटात की तुमचो सीएम सीएम कॅन्डिडेट कोण सीएम कॅन्डिडेट कोण आणि सगळे हातूंत वाट पळयताले की रेव्होल्युशनरी गोवन्स पक्ष जो रिजनल पक्ष आसा गोंयचो रिजनल पक्ष जो इतल्या मोठ्या प्रमाणात आयज नॅशनल लेव्हलाचेर नॅशनल मिडिया पासून आमकां कव्हर करता नॅशनल मिडियान पासून रेव्होल्युशनरी गोवन्स पावल्ली आसा इंटरनॅशनल लेव्हलाचेर रेव्होल्युशनरी गोवन्स पावल्ली आसा. सो तुमचो जो प्रमुख सीएम कॅन्डिडेट गोंयचो ज्या 2022 इलेक्शन आसा हो आयज आमी डिक्लेअर करता की मनोज एस तुकाराम परब हो आमचो 2022 सीएम कॅन्डिडेट आसतलो. तुमकां सगळ्यांक म्हाका दिसता की गोंयकार सगळे आयज एक जातले. हे आमचे जे डिसिजन आसा हे डिसिजनांत भागीदार जातले की गोंयाक लागून हो पक्ष घडयल्लो गोंयचे जे ग्रासरूट इश्यूज आसा ते घेवन आमी हो पक्ष घडयल्लो आनी गोंयकारांचो डिमांड आसलो की तुमी पक्ष घडोवन फुडें वचा गोंयकारांचो हक राखा आनी गोंयकारांक फुडाकार दिया म्हणून आनी होच ध्येय घेवन आमी फुडें वयतले. हेच्या फुडें आमकां कितलेशे प्रॉब्लेम्स येत मात आमी सगळे थांडपणेन फुडें रावतले आनी सदांच गोंयकारां वांगडा रावतले. देव बरें करूं. पहिले सुवातेर हांव सगळ्या मिडियाक थँक्यू म्हणपाक सोदता की तुमी सदांच आमच्या वांगडा रावले आमकां तुमी कवर केले आमचे स्टोरीज कवर केले आनी आमचो जो मुवमेंट आसा जे रेव्होल्युशन आसा ते घराघरांत गांवां गांवांत गोंयकारां कडेन तुमी पावयले. दुसरे सुवातेर आमचे जे गोंयकार आसा ज्या गोंयकारांनी आमचेर विश्वास दवरलो माझेर विश्वास दवरलो ह्या पोगो फॅमिलीचे आरजी फॅमिलीचे भागीदार झाले ह्या चळवळीत पार्टिसिपेट झाले आणि ही चळवळ ही क्रांती आणि हो उजो एक नेक्स्ट लेवलाचेर आलो. जो उजो जी चळवळ कितलीशी वर्सां गोंयकारांनी पळोवंक नासले नव्या पिढयेन पळोवंक नासले तो ही चळवळ आयज खंय तरी गोंयांत घडटा आनी ती घडोवपाक आनी ती फुडें व्हरपाक भरपूरशा भुरग्यांचो ह्या आमच्या गोंयकारांचो हात आसा. आयज जेन्ना म्हाजे सीट डिक्लेअर करपाचें आसलें तेन्ना जशें विरेशान आनी विश्वेशान सांगलें भरपूर कॉन्स्टिट्युएन्सीच्यान डिमांड आसलो की तेंच्या कॉन्स्टिट्युएन्सीन रावचो म्हणून. सो फायनली भुरग्यां वांगडा मिटींग्स घेवन सिरीज ऑफ मिटींग्स घेवन आमी ह्या डिसिजनार पावले की हांव दोन मतदारसंघांत कॉन्टेस्ट करतलो. पहिले म्हटल्यार तिवी आणि दुसरो म्हटल्यार वाळपय मतदारसंघ. पहिली तिवी तिवी कित्याक एक म्हटल्यार तिवी हो माझो मतदारसंघ माझे घर तिरणा सो माझे वोटींग थंय आसा एक रिझन झाले. पूण मेन रिझन म्हटल्यार आयज जी बीजेपी गोयची वाट लायता गोयचो सत्यानाश करता गोंयकारांक आनी गोंयांक काबार करता ते बीजेपीचे दोन हेड सतीश धोंड आनी सदानंद तानावडे हे दोगूय म्हाज्या गांवचे आनी थिवी ह्या मतदारसंघाचे आसा. सो पयली म्हाजी जी चॅलेंज आसा ही दोगांकूय आसा
की त्यांच्यानी आपलो मतदार संघ वाचून दाखोवपाचो. कितली तुम्ही शक्ती लाया सतीश दोणाल आणि सदानंद तानावडे या दोघा दोघांकडे आम्ही चॅलेंज करता की त्यांच्यानी आपलो मतदार संघ बीजेपी जेदी व्हडली पावरफुल म्हणता तुम्ही गोयन आणि नॅशनल लेवलाचेर जाल्यार तुम्ही तुमचो मतदार संघ वाटून दाखोवपाचो. आम्ही रेव्होल्युशनरी गोवन्स आम्ही तुमकां या इलेक्शनाक डिफीट करून दाखयतले. आम्ही रेव्होल्युशनरी गोवन्स तुमकां जो मत मारला जी सत्ता तुमच्या तकलेर चढला ती तकलेर चढलेली सत्ता देवपाचे काम रेव्होल्युशनरी गोवन्स करतले. दुसरो वाळपय मतदारसंघ जेन्ना आम्ही वाळपय मतदारसंघात भोवता जेन्ना सत्तरीन भोवता तेन्ना आम्ही पळयता त्या लोकांक कशे आजून मेरेन गुलामगिरीन दवरला. 50 वर्सां जाली हे राणे फॅमिली राजकारणान आसा. चीफ मिनिस्टर आसलो रेवेन्यू मिनिस्टर आसलो प्रताप सिंग राणे पूण तरी पूण तेने 70च्या लोकांचे जो जमनीचो प्रश्न आसलो मालकी हक्क आसलो तो आजून मेरेन तांकां दिल्लो ना. विश्वजीत राणे आतां कितली वर्सां एमएलए आसा मिनिस्टर आसा रुलिंग गव्हर्मेंटान आसा जाल्यार तेणी केन्ना विधानसभेन लोकांच्या जमिनीचो प्रश्न विधानसभेन मांडूंक ना केन्ना एक बील तांकां लोकांक तयार करूंक ना एक अमेंडमेंट हाडूंक ना तांचो जमनी तांचे जमनी तांच्या नांवार करपाक. आज थंय ते लोक रडटात एक जमनी नांवार ना काजू करता तांकां सबसिडी मेळना लोक भाटार वयता तांकां सबसिडी मेळना कृषी कार्ड जायना हे सगळे प्रॉब्लम आज ते लोकांक आसा. आज 70 जेन्ना आमी इंटेरियर भोंवता तेन्ना रस्तो सारको ना लोकांक उदक ना लायट ना नेटवर्क ना हेल्थकेअर फॅसिलिटी ना. 70चो विकास न्हू 70चो विनाश केला. जो मनीस आपल्या रक्तान 70 आसा म्हणून सांगतालो तो 70च्या लोकां कडेन कसो उद्धटपणे वागता कसो तो दादागिरी करता हे ऑडियो क्लिप जग जाहीर आसा हे ऑडियो क्लिप आउट जाल्ले आसा. आपल्या ऑफिसान आपोवन लोकांक कशे गुलाम असलेल्याची जाणीव करून दिता आणि आपूण एक राजा असा 70चो आणि आपूण केन्नाच पडचो ना आणि आपणाक कोण उडोवपाक शकना हो त्याचो समज असा. आणि त्यांनी जेव्हा आयआयटी चळवळ आमची चलताली मेळावळीची चळवळ चलताली तेन्ना त्यांनी आमकां चॅलेंज केले उजो गेलो तेल लायत म्हटलेले आणि आपल्या विरुद्ध रेव्होल्युशनरी गोवन्सान पिशे आम्ही म्हणून हय पिशेच आम्ही आमकां त्यांनी सांगलेले की तुम्ही आपल्या विरुद्ध इलेक्शन लढून दाखया आपल्या विरुद्ध इलेक्शन कंटेस्ट करून दाखया म्हणून. आम्ही विश्वजीत राणे सांगपाक सोदता हांवें ती चॅलेंज एक्सेप्ट केल्ली आसा. तूं आतां तुजो वाळपय मतदारसंघ सोडून पळोवन पर्याय वचो नाका. तुज्या कडेन जर आयज कापास्ताद आसा तुज्या राणे फॅमिलीची जर तूं दादागिरी तुका फुडें व्हरपाक जाय तुका दिसता तूं राजा म्हणून थंयचो जाल्यार हांव विश्वजीत राणे तुका चॅलेंज करता की तूं म्हाज्या अगेन्स्ट वाळपय मतदारसंघान राव बायलेक धाडूं नाका पर्याय पळो नाका बापायच्या जाग्यार हिम्मत आसा हे 18-20 वर्सांचे जे भुरगे आसा तांकां फेस कर हो जो उजो तेल लायत गेलो तो तुका तेल कसो लायतलो हे आमी ह्या इलेक्शनान तुका दाखयतले. हे जर रेव्होल्युशनरी गोवन्स आमी हे इलेक्शन जिखपाक आमचो सरकार घडोवपाक आमी फुल्ली रेडी आसा. आमची जी यंत्रणा आसा जी ऑर्गनायझेशन आसा जी वर्कींग स्टायल आसा ती ट्रॅडिशनल ना. दॅट डजंट मीन की आमी इलेक्शन जिखचे ना. आमच्या कडेन व्हडलो फंड ना आमच्या कडेन पयशे ना पूण आमच्या कडेन जो मॅन पॉवर आसा आमच्या कडेन जे जिद्द आसा मोटीव आसा तेच्या फाटल्यान दोनूय रिजनां तुमकां सांगला. पयल्या मतदारसंघान हांव बीजेपीचे जे टॉप लिडर्स आसा सदानंद तानावडे आनी सतीश दोण जे पार्टी चलयता तेंचो मतदारसंघ आसा तेंच्यानी आपलो मतदारसंघ वाटोवन दाखोवपाचो. आनी दुसरो विश्वजीत राणे ज्याने आमकां चॅलेंज केल्ली आनी 70च्या लोकांक गुलामगिरी मुक्त करतले वचन आम्ही दिले ते वचन आम्ही पाळतले. दोन कॉन्स्टिट्युएन्सी इतल्याक लागून की आमकां ह्या बीजेपीची जी सत्ता आसा ती खंय तरी हालोवपाक जाय आनी भुरग्यांचे आमचे मिटींग्स जाल्या उपरांत इतलो डिमांड जालो इतलो प्रेशर येयलो की आमकां ते ना म्हणपाक जायना आनी सगळे भुरगे एकूच डिमांड करपाक लागले तरी आनीकूय दोन कॉन्स्टिट्युएन्सी आसले ज्या जाग्यार म्हाका पूश करताले पूण फायनली ते करून आमकां दोन कॉन्स्टिट्युएन्सी रावचेच पडले आनी हे जे दोन
सद्याक आपणाक सुपर पावर म्हणटा गोंयच्या पॉलिटिक्साचे गोंयच्या राजकारणाचे तांकां चॅलेंज करपाक लागून म्हाका तयार जावचो पडटा. ह्या फावटी जे आमचे जे प्रचार आसतलो ऑलरेडी आमच्या बाकीच्या कॉन्स्टिट्युएंसीन आमचे काम जाल्ले आसा, म्हाजे सभा जाल्ले आसा, मिटींग्स जाल्ले आसा, तालुका वायज आमी मिटींग्स घेतलेले आसा. सो ते जे म्हाजे इन्वॉल्वमेंट आसतले दुसऱ्या कॉन्स्टिट्युएंसीन ते आतां मिनिमम आसतले, कित्याक लास्ट 3-4 वर्सां जाली, 2 वर्सां तरी कंटिन्युअस हांव सगळ्या कॉन्स्टिट्युएंसीन भोंवला. इवन वाळपय पासून म्हाजे मिटींग्स जाल्ले आसा. सो वाळपय पासून मतदारसंघात म्हाजे चड गांव उरलेले ना, थोडेच गांव उरलेले आसा. उजगांव मॅक्झिमम सोपलेलो आसा आनी वाळपयचे कितलेशे गांव सत्तरीचे काबार जाल्ले आसा. थिवे हो म्हाजो मतदारसंघ आसा, तो सोपोवपाक म्हाका चड टायम लागचो ना, कित्याक ऑलरेडी म्हाजे ते कोलवाळे गांवांत म्हाजे शिक्षण जाल्ले आसा. सो मॅक्झिमम म्हाजे क्लासमेट म्हाज्या वांगडा खेळपी भुरगे थंय आसा. मागीर थिवे मतदारसंघ, थिवे जो गांव आसा तितूनय थंयसरूय म्हाजे लोकांकडे इंटरेक्शन कंटिन्युअस जाताले, कंटिन्युअस आसले. सो म्हाज्या खातीर ते थंय भोंवपाक लोकांकडे इंटरेक्ट करपाक ना, लोकांकडे पावपाक चड डिफिकल्ट जावचे ना अशें म्हाका दिसता. आनी दुसऱ्या कॉन्स्टिट्युएंसीन आयज भुरगे रेडी जाल्ले आसा आनी आमचे जी लिडरशीप आसा, लायक विरेश आसा, आमचो विश्वेश आसा, हे भुरगे आयज खंय तरी त्या मतदारसंघान वचून भुरग्यांक हेल्प करता, मदत करता आनी हे फुडें ते करतले. सेफ अशें हे ना, सेफ्टीचे हे ना, कित्याक दोनूय मतदारसंघ जर थिवी मतदारसंघ गेलो जाल्यार तोय तितलो इजी ना आनी वाळपय इजी ना, कित्याक थिवी मतदारसंघ हो तुमकां सांगले तशें दोन लिडर्स आसा आनी ते सगळे शक्ती आपली त्या मतदारसंघान लायतले. आनी ज्या जाग्यार हांव रावतलो त्या जाग्यार जर 100% बीजेपीज न्हू सगळ्या पॉलिटिकल पार्टी आपली शक्ती लायतले. सो म्हाका लागून खंयचोच मतदारसंघ सेफ असो ना, पूण आमकां जिखपाची खात्री आसा. सो फायट तितलेच इक्वली आसतली, इक्वली एग्रेसीव आसतली, इक्वली पावरफूल आसतली. आनी सेफ्टीचो प्रश्न ना, आमकां प्रश्न आसा तो हे दोन जे पावर जे गोंयचे पॉलिटिक्स चलयता तांकां खंय तरी उडोवपाक जाय, खंय तरी घरा बसोवपाक जाय. पहिले फावट कॉन्टेस्ट उलयता पळय, पहिले फावट कॉन्टेस्ट करता तू म्हणटा चॅलेंज म्हणून, बट दीस लिडर्स आर नॉट कॅन्डिडेट्स, यू आर टॉकिंग टू सेफ गोवा. बट हेच्या सायडीन तू लिडर्सांक चॅलेंज करता, गोवा इम्पॉर्टंट आहे, तू लिडर्स इम्पॉर्टंट. दोन गजाली आसा भितर. पहिली म्हटल्यार गोंय आमकां इम्पॉर्टंट आसा, पूण जेन्ना आमी वाळपय वयताले तेन्ना त्या लोकांची जी गुलामगिरी आसा ती आमी जर पळयत, लोकांक जे दबावान दवरला ते पळयत जाल्यार वाळपय मतदारसंघ हो खंय तरी खूब फाटल्यान आसा आनी तेका खंय तरी आमची गरज आसली. आनी आमी जेन्ना वयता तेन्ना लोक डायरेक्ट सांगता की मनोज तूं राव, मनोज तूं राव, मनोज तूं राव, हो डायरेक्ट लोकां कडल्यान डिमांड येता, हो फक्त भुरग्यां कडल्यान डिमांड न्हू. जेन्ना आमचे ऑलमोस्ट वाळपय मतदारसंघान आमचे ऑलमोस्ट 90-95% आमचे डोर टू डोर कम्प्लीट जाला, जेन्ना लोक वयताले तेन्ना तांकां एकूच हे येतालो. आनी हेचो एक हे आसपाक शकता की मेळावली मुवमेंट जे आमी पयलीं चालू केल्ले, आमी जो आमी व्हिडियोज काडलेले आमी ते फुडें हेल्ले आनी मागीर लोकांनी ते फुडें व्हरोन लोक घट धरून लोकांनी ते जिखलले. सो तेजी सुरवात खंय तरी रेव्होल्युशनरी गोवन केल्ले हो इफेक्ट लोकांच्या मायंडार पडला आसतलो आनी तेका लागून वाळपय मतदारसंघान म्हाका राव म्हणून सांगता. आनी थिवे मतदारसंघ जशें तुमकां सांगले, आमकां ह्या बीजेपीची जी दादागिरी आसा ती काबार करपाक जाय, ह्या लिडरांक तेंचो जागो दाखोवपाक जाय. जो पर्यंत लोकांक आमी तेंचो जागो दाखयना, तेंकां ह्या लोकांक दाखयना की हेंची जागो खंय आसा, हे कितले सकयल आसा, आयज ते स्वताक खूब वयर समजता, तेंची दादागिरी, तेंची हुकुमशाही, तेंची जी राजशाही जी चल्ल्या पळय ती खंय तरी काबार करपाक लागून थिवी मतदारसंघ. मनोज तूं फस्ट टायम कॉन्टेस्ट करता आनी तितून जाता हो तुजो एक्सपेरिमेंट दोन हितून रावन, तुका दिसना तुजे लोक तुजेर विश्वास करता तेंकां ग्रांटेड घेता, कारण तूं जर एका कॉन्स्टिट्युएन्सीचेर फोकस करत जाल्यार चड इम्पॅक्ट पडटलो. सो ग्रांटेड अशें कांय ना, कित्याक हो डिमांड लोकांचो आसा, भुरग्यांचो आसा, ग्रांवटींग एक्च्युली भुरगे आनी दोन कॉन्स्टिट्युएन्सी हे करताले, पूण ते पॉसिबल ना. कित्याक आयज प्रश्न असो आसा की जेन्ना आमी कॅन्डिडेट सिलेक्ट पासून करता तेन्ना सिरीज ऑफ मिटींग्स येता आनी म्हाज्या सिद्धाक लागून तर इतले सिरीज ऑफ मिटींग्स जाले, इतले इतले भुरग्यां कडेन आमकां बसचें पडले की फायनली आमकां दोन करचेच पडले. आमच्याय कडेन आनी ऑप्शन नासलो की दोन करूंक ना जाल्यार खंय ना खंय तरी एक टीम खंय तरी डिमोटिवेट जावपाची नाल्यार फाटी उरपाची. आनी हे सगळे प्रॉब्लम आमी पयले, अंडरस्टँड केले आनी फायनली हे डिसिजन घेतले. इतले सिरीज ऑफ मिटींग म्हणटा, इतले भुरग्यां कडेन मिटींग घेतले म्हणटा आनी हे सगळे जाण तुका चार कॉन्स्टिट्युएन्सीन बस सांगता.
डिफरंट आता तुका सांगता हांव तुका जर सांगपाक गेलो जाल्यार परत आमकां साखळे मतदारसंघानूय तेंच जालें म्हाका दिसता साखळे मतदारसंघान ऑलमोस्ट 10-12 मिटींग जाले थंय मागीर आमचे सर्वेज लायले आमी ग्राफ्स पयले कशें वयता कितें वयता भुरगे आमचे लिडर्स खंयच्या सायडीन आसा वोटींग पॅटर्न कसो आसा खंयच्या हेजेर पडले हे सगळे पॉलिटिकली आमी हे केले आनी बाकी फायनल जावन लास्ट आमी फायनल केले की हे दोन मतदारसंघ आमी करपाचे फाल्यां तशेंच आमकां साउथाक सुद्दां आमकां खडे कॉन्स्टिट्युएंसीन म्हाका डिमांड आसलो की तूं येवन बस आजून पासून असो डिमांड आसलो की आमी बॅकआउट जाता जाय जाल्यार डिक्लेर जाल्यार पूण तूं येवन बस हे डिक्लेर हे डिमांड भुरग्यां कडल्यान कंटिन्युअस येत आसलो कुट्टाळे मतदारसंघान आसलो ज्या जाग्यार पिल्ले रावपाक सोदता थंयसर पासून तेंच्यान सांगले की तूं तेका चॅलेंज कर म्हणून सो हे सगळे घडामोडी फाटल्यान बॅकग्राऊंडान घडत रावले आनी आमी कंटिन्युअस आमचो भरपूरसो टायम हितून गेलो हे मिटींग्स घेवपाक भुरग्यांक समजोवपाक कित्याक सगळे भुरगे न्यू आसा आमी न्यू आसा आमी कितें पॉलिटिकल दुसऱ्या पॉलिटिकल पार्टी पासून आमच्या कडेन पण एक्सपिरियन्स ना जो आमकां पॉलिटिकली आमकां गायड करतलो ना मेंटर करतलो पूण हेतून आमी खंय तरी एक हे डिसिजन घेतलेले आसा आनी हांव सगळ्या लोकां कडेन मागता की तेंच्यांनी ह्या आमच्या डिसिजनान वी आर ऑल्सो न्यू ह्या डिसिजनान तेंच्यांनी आमच्या वांगडा रावचे आनी आमकां खात्री आसा की गोंयकार आमच्या वांगडा ह्या डिसिजनान रावतले जशे ते इतली वर्सां आमच्या वांगडा रावला दोनूय कॉन्स्टिट्युएन्सीन समज तूं सांगलें तूं दिखो जाल्यार एक सोडची पडली एक्सपेरिमेंट हो लोकांक त्रासांत घालपाचो ना कित्याक आमचो जो प्रोसेस आसतलो आमदाराचो जो आमदाराचो लोकांचेर जी डिपेंडेबिलिटी आसतली ताका लागून आमचे फुडल्या दोन वीक म्हणल्यार आमचो एक जानेवारी फेब्रुवारी फर्स्ट वीक म्हणल्यार आमची एक वेबसायट येतली भितर एक आमदार जेन्ना निवडून येतलो तो आमदार लोकां मेरेन कसो पावतलो लोकां कडेन कशी कामां करतलो तो कशी कामां करून घेतलो हेका लागून एक डिझायन आसतली सो कोणूय हांव आसूं नाजाल्यार आनी कोण आसूं खंयचोय आमदार आमचो भुरगो जालो आमचो नवो भुरगो जालो तो सुद्दां भुरगो जेन्ना आमदार जातलो तो लोकां मेरेन कसो पावतलो सर्वीस कशी डिलिव्हरी दितलो लोकांची कामां कशी करतलो हेका लागून एक सिस्टम डिझायन केला आमी सो आमदारा वयली जी लोकांची डिपेंडेबिलिटी आसा जी आमदाराक आयज राजा करपाचो जो सिस्टम आसा पळय तो सिस्टमूच आमी काडून उडयतले सो डॅट म्हाज्या जाग्यार दुसरो सुद्दां थंय आसलो जाल्यार कोणाक प्रोब्लेम जावचो ना तो भुरगो तितल्याच कॅपेबिलिटीन तेच पॅशनान तेच डेडिकेशनान थंय काम करतलो पळोवपाक गेल्यार आतां थिवी मतदारसंघान हांव चड भोवंक ना कित्याक तो म्हाजो मतदारसंघ आनी थंय म्हाका थोडे गांव उरला अजून भोंवपाचे थंय थोडेच मिटींग जाला पूण वाळपय मतदारसंघान हांव इतलो भोंवला थंय इतल्या गांवांत गेला आमी जेन्ना वयतालो हांव तेन्ना पुलिसांचे दोन दोन गाडयो म्हाज्या फाटल्यान येताले आतां कोण धाडटालो कित्याक धाडटालो आमकां खबर ना पूण दोन दोन गाडयो आमकां गार्ड करपाक आसताले आतां ते आमकां तरी खात्री आसा की ते पुलीस मॅक्झिमम पुलीस आमच्या वांगडा आसा तर ते आमकां सेफगार्ड करपाकूच आमच्या फाटल्यान येताले आमचेर नदर दवरपाक न्हू पूण जेन्ना वाळपय आमी भोंवताले जेन्ना डोर टू डोर करताले जेन्ना आमी वॉर्ड मिटींग्स घेताले तेन्ना लोकांची जी प्रतिक्रिया आसली आनी रेव्होल्युशनरी गोवन्सा एक तेंचो जो मोग आसलो आनी एक विश्वास आसलो की तेंकां जर ह्या गुलामगिरीसून आनी ह्या दादागिरी पासून ह्या हुकुमशाही पासून जर कोण वाटोवपाक शकता जाल्यार फक्त रेव्होल्युशनरी गोवन्सूच वाटोवपाक शकता आनी ते फक्त म्हाजेच नांव घेताले हे एव्हरी सिंगल डे भुरगे जेन्ना प्रोजेक्टर शो वयताले डोर टू डोर वयताले वॉर्ड मिटींगे वयताले तेन्ना फक्त होच तेंचो फोन येतालो की लोक सांगता मनोज जाय आनी ते हे सगळे आमी कन्सिडर करून इवन उजगांव कित्याक उजगांव जर पळोवपाक गेल्यार 7-12-13 हजार मतां भितर 6-7 हजार मायग्रंटांची वोटींग कार्डां जाल्ली आसा आनी आयज वाळपय मतदारसंघ आयज भायल्यांच्या हातीन वचत आसा आयज थंय 8.5 हजार मायग्रंटांची वोटींग कार्डां जाल्ली आवट ऑफ 31-32,000 सो हे खंय तरी बंद जावपाक जाय इंडस्ट्रीज आसा थंय भुरग्यांक काम ना आनी मेन म्हटल्यार 70 जमनीचो प्रश्न जो आजून मेरेन कोणेच एसेंब्लीन मांडलोला ना 50 वर्सां राणे फॅमिली आसली पूण तेंच्यांनी स्मार्टली ह्या प्रताप सिंग राणेन आपलो मोगाचो आसलो तो रेव्हन्यू बोर्डाच्या भायर दवरलो आनी लोकांक प्रजा कशी दवरली लोकांक गुलाम कशे दवरले खंय तरी आमकां सिस्टमान वचपाक जाय सिस्टम चेंज करपाक जाय आनी होच विश्वास लोकांचो आमचेर आसलो आनी लोकांनी त्या लोकांक म्हाका सांगले की तू ही निवडणूक विश्वजिताच्या अगेन्स्ट राव आनी लड आनी तेका हाडय म्हणून दोनूय कॉन्स्टिट्युएन्सीन आमकां 100% गॅरंटी आसा की हांव जर जिखतलो जाल्यार मोर देन 2-3,000 वोट्साच्या वयरूच जिखतलो कित्याक आमी जें काम केल्लें आसा आमच्या भुरग्यांनी जें काम केल्लें आसा त्या कामाचेर म्हाका विश्वास आसा ते हांव घराघरांत पावूंक नासतलो पूण आमचे भुरगे जे पावला भुरग्यांनी जे लोकांचो विश्वास जिंकला आयज यूथ जावं जाणटे जावं बायलां जावं सगळे जाण भुरगे आमच्या वांगडा आसा आर्ची वांगडा आसा धाकटी किड सुद्दां ती सुद्दां उजो करीत आर्जीक सपोर्ट करता आनी आमकां गॅरंटी आसा की आमी हे इलेक्शन जे आसा ते मोठ्या संख्येन मोठ्या मतांनी जिंकतले कित्याक
आज तुम्ही पळता आज काँग्रेस ना जालो फाले बीजेपी ना बीजेपी तो एमजीपी ना आणि दिसान दिस पार्टी चेंज करता आणि जी टीएमसी येले आयपॅक आणि आपणाक स्वतः वडले बलाढ्य म्हणता आपणाक वडले पॉवरफुल म्हणता इंडिया जिकून येला आज ती काँग्रेसी कडे अक्षरशः भीक मागता अलायन्साची भीक मागता ती मोया मित्रा काय कोण आसा ती एव्हरी डे प्रेस कॉन्फरन्स दिता आणि भीक मागता मेजर अलायन्स मेगा अलायन्स मेगा अलायन्स मेगा अलायन्स करून कित्याक तांकां स्वताक आपल्या पांयार जिंकपाची खंयच्याच पॉलिटिकल पार्टी कडेन तपासतना खंयच्याच पॉलिटिकल पार्टीक गॅरंटी ना ही गॅरंटी रेव्होल्युशनरी गोन्स घेवन चलता आनी रेव्होल्युशनरी गोन्साक फूल कॉन्फिडन्स आसा फूल गॅरंटी आसा की लोक आमच्या वांगडा रावतले हे जे घाण राजकारण आसा ते घाण राजकारण आनी जी असेंब्ली जी आसा घुशीत जाल्ली आसा ह्या बिलजांक लागून ती असेंब्ली परत क्लीन करपाची शुद्धीकरण करपाचें काम फक्त रेव्होल्युशनरी गोन्सूच करपाक शकता. थँक्यू. Thank you.